नमस्कार मित्रांनो मित्रांनो, आज पण मी तुमच्याकडे खूप सारा असा इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आलो आहे. व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. आणि जे मी काल युट्यूबवरती कम्युनिटी पोस्ट टाकला होता, तुम्हाला पण आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे का? तुमची व्हिडिओ तुम्ही मला सेंड करा, मी आपले एक व्हिडिओ अपलोड करेल. त्यामुळे तुम्हाला सगळं मी एक्सप्लेन करून सांगेल व्हिडिओच्या एंडिंगला. व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. आणि तुमचे काही मी कमेंट पण पिक केले, तुमचं पण नाव घेणार आहे मी. व्हिडिओ तुम्ही थोडीफार पण मिस करू नका. तर चला ना मग व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग पहिली बघूया. पहिली जे आहे श्रद्धा पवार ज्याबद्दल, तिने इंस्टाग्रामवरती गणपती बाप्पा स्पेशल एक रील्स व्हिडिओ अपलोड केली होती. ती व्हिडिओ आता खूपच व्हायरल होत चालले. तिने 2 दिवसापूर्वी एक स्टोरी पण ऍड केली होती. त्या व्हिडिओचे 10 मिलियन+ व्ह्यू पार केलेत. आणि आताच मी जर चेक केलं त्या व्हिडिओचे 13 मिलियन व्ह्यू आहेत. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती हीच ती व्हिडिओ व्हायरल होत चालले. पण ते प्ले करून दाखवू शकत नाही कॉपीराइटचे इश्यू. मी आपल्या युट्यूबच्या स्टोरीमध्ये ऍड करते, तुम्ही स्टोरी नक्की चेक करा. तसं तिने अजून काही इंस्टाग्रामवरती स्टोरी ऍड केली आहे. तिने तुमच्यासाठी क्वेश्चन विचारलाय, त्या क्वेश्चनच्या अशा मला प्लीज आता कमेंट्स करून नक्की सांगा. सो गाईज, मला एक प्रश्न आहे सर्वांना विचारायचा. तुम्हाला पण असं दिवसभर झोपून राहावं असं वाटतं का? सगळे कामं धामं सोडून ते काम टेकड्यासारखं असं मस्त रिलॅक्स, कामं असून सुद्धा महत्त्वाची असं वाटतं की नको यार कामं होत राहतील आपण झोपूया. आणि मग रात्रभर असं विचार येतो यार मी लाईफमध्ये करत काय. यही नाही अभी और सुनिए. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मला वाटतं श्रद्धा पवारचा मूड कालच खूपच वेगळाच होता. तिने असं कधी स्टोरी ऍड नाही केली. तिने फर्स्ट टाइम अशा खूप वेगवेगळ्या स्टोरी ऍड केल्या. मग सगळं दाखवलं नाही मी इकडे आपली व्हिडिओ खूपच मोठी होईल म्हणून. आणि मला वाटतं तिच्या घरी पण गणपती बाप्पा बसले होते असं वाटतंय. तिने स्टोरी ऍड केली पुढच्या वर्षी लवकर या. आता मला माहिती नाही घरी गणपती बाप्पा बसतात की नाही बसतात. तिने काही असं स्टोरी पण ऍड केले. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे अनिल शिंदे भावाबद्दल, तुम्हाला सांगितलं असेल मी आधीच्या व्हिडिओमध्ये अनिल शिंदे भावनी इंस्टाग्रामवरती काही पिक अपलोड केलं होतं. त्या कॅप्शन टाकलं होतं मुझसे शादी करूंगी. त्या पिकवरती तर 1 लाख लाईक कम्प्लीट झालेत. तसे अनिल शिंदे भावाच्या युट्यूब चॅनलची लवकर आपला गणपती बाप्पा स्पेशल एक नवीन ब्लॉग व्हिडिओ बघायला भेटेल. अनिल शिंदे, प्रशांत सर, सोनाली ते, विजयबाई जी पूर्ण टीम आहे हे सगळ्यांच्या घरी गेले होते गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. त्यांनी तिकडचा एक ब्लॉग व्हिडिओ शूट केलाय, लवकर तुम्हाला बघायला भेटेल. त्यांनी तिकडच्या काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पण ऍड केले. साकड घाली तो आमचा मोरया रे तूच तू ये साकड घाली तो यही नाही अभी और सुनिए. तसेच मी सिंगल या सॉंगची युट्यूबवरती 2 लाख+ लाईक झालेत. 5.6 मिलियन व्ह्यू झालेत. 3,300 कमेंट झालेत. असे 50,000+ जास्त रील्स व्हिडिओ बनलेत इंस्टाग्रामवरती. सो या मित्रांनो, आपल्याकडे पाहिजे पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं माझी बायको सारखं सॉंग व्हायरल होणार आहे. माझी बायको सॉंग खूपच व्हायरल झालं होतं असं हे पण ते सॉंगचं फिलिंग येते मला. तर मी गाणं ऐकतो ना माझी बायको आणि मी सिंगल दोघं पण सेमच वाटतात. म्हणजे तशीच फिलिंग येते. हे पण सॉंग सुपर डिपॉर्टेड होणारच आहे. मला काय माहिती गाणं गायचा मूड होते. इथं सर्दी पण झाली, नाकात पाणी पडते, बोलायला व्यवस्थित येत नाही. त्याचा मी न्यूज व्हिडिओ बनवते आणि मला गाणं गायची पण मूड झालाय. तर तुमच्यासाठी मी 2 लाईन त्याला गातो. कमेंटमध्ये जरा चांगले त्याने कमेंट्स करा यार. भाव ती देत नाही ऍटिट्यूड चेहऱ्यावर, तरी पण आपल्याला तीच पाहिजे. काय ती दिसते राम लाखामध्ये एक जणू, तिच्यासोबत आपली लाईफ सेट पाहिजे, देवा सेट पाहिजे. मी सिंगल आहे देवा मला पोरगी पटू दे. मी सिंगल आहे देवा फक्त एक कटू दे. मी सिंगल आहे देवा मला पोरगी पटू दे. मी सिंगल आहे
देवा फक्त एक गटू दे। तसेच निशिंदे भावने आता जस इंस्टाग्राम वरती स्टोरी ऍड केले त्याला सॉन्गच्या सुटला। तुम्हाला सांगितलं असेलच मी आजच्या व्हिडिओमध्ये निक चॅनल सुटीचं लवकर एक नवीन सॉन्ग बघायला भेटेल मराठी म्युझिक टाउन युट्यूब चॅनलवरती। आता सॉन्गची शूटिंग सुरू झाली, परत नाशिकला गेलंय परत शूटिंगला, तर लवकर दोघांचं एक नवीन सॉन्ग बघायला भेटेल। चला मग पुढच्यानी बघूया, पुढच्यानी जाय बनीबद्दल। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बनी आता गणपती बाप्पासाठी गावी गेले कोकणामध्ये, त्यांनी तिकडचे काही इंस्टाग्राम वरती स्टोरी ऍड केले। यही नहीं अभी और सुनिए। तसे बनीने इंस्टाग्राम वरती अजून एक स्टोरी ऍड केली। एक वेळ अशी येते की जेव्हा आपण एकटे असतो, कोणीच नसतं सोबत, अगदी आपण ज्याला आपलं मानतो तोही नाही, अजून ही स्टोरी अशी कसे पोस्ट केली ज्याचं मला काही अपडेट नाही भेटले नक्की काय झालं तिच्यासोबत। पण तिने अजून इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पण अपलोड केले आणि स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर केले। कोई तुम्ही तब तक नाही हरा सकता है जब तक तुम खुद से नहीं हार जाओ। मित्रांनो काल गौरी गणपतीचं पूजन होतं, तर त्याबद्दल विशाबाईने पण काही इंस्टाग्रामवरती स्टोरी ऍड केलेत। मला वाटतं विशाबाईच्या गणपतीचं विसर्जन आज असेल, कारण गौरी गणपतीचं विसर्जन आज आहे, आमचं पण विसर्जन बाप्पाचं आजच आहे। तुमच्या बाप्पाचं विसर्जन कधी आहे मला प्लीज तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा। चला मग पुढच्यानी बघूया, पुढच्यानी जाय मानसीबद्दल। मानसीची नवीन एक वेबसिरीज येते, त्या वेबसिरीजचं नाव आहे धूम धडाका। त्याबद्दल तिने काही इंस्टाग्रामवरती अपडेट दिली। हॅलो एव्हरीवन, लवकरच येत आहोत एका नवीन वेबसिरीज सोबत जिचं नाव आहे धूम धडाका। खूप छान वेबसिरीज आहे, नवीन एपिसोड आणि प्रोमो लवकर अपलोड होईल। लिंकवर क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बाईक नक्की बघा। आता वेबसिरीजचं नाव घेतलंच आहे, तर अनुश्री माणेचे पण एक नवीन वेबसिरीज येते, त्या वेबसिरीजचं नाव आहे भिजलेलं प्रेम। त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। हॅलो फ्रेंड्स, सो माझी नवीन वेब फिल्म लॉन्च झालेली आहे भिजलेलं प्रेम या नावाची, रा फिल्म्स प्युअर एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवर। लगेच सर्वांनी ही लिंक क्लिक करा, ही वेब फिल्म पहा, खूप शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा माझा परफॉर्मन्स कसा वाटला। थँक्यू सो मच। बस मित्रांनो या एवढ्यामध्ये एवढंच, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल। जास्त काही न्यूज नव्हत्या माझ्याकडे, तसेच मी व्हिडिओ बनवले त्याचं तुम्हाला मला अपडेट द्यायची होती म्हणून आणि गॅप ठेवायचा नव्हता म्हणून जे बरेच करून व्हिडिओ बनवले। आय होप आवडले असेल, आवडले नक्की लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका। आणि हा, जे मी काल युट्यूबवरती कम्युनिटी पोस्ट अपलोड केली होती, तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे का, तुम्ही मला एक व्हिडिओ बनवून सेंड करू शकता। माझ्या सगळ्या सोशल मीडियाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, मला कुठेपर्यंत तुम्ही शेअर करा, इंस्टाग्रामवरती, स्नॅपचॅटवरती, टेलिग्रामवरती, मेलवरती सेंड करू शकता, मेल पण मला पाठवा। तुम्ही एक व्हिडिओ बनवा, तुमच्यामध्ये कुठले पण व्हिडिओ बनवा, तुमच्याबद्दल माहिती सांगा किंवा माझ्याबद्दल मला काय माहिती असेल ना मला क्वेश्चन विचारा व्हिडिओच्या माध्यमातून, मी ते मी आन्सर पण दिलं त्या व्हिडिओमध्ये। तुम्ही सगळ्यांची व्हिडिओ मी एकत्र करून एक व्हिडिओ बनवेल आणि मी आपल्या चॅनल अपलोड करेल, ह्या चॅनल किंवा शिवाय टू बनवू या, मला जर व्हिडिओ बनवायचा असेल ना तर आपली मला तुम्ही कमेंट्स करा किंवा मला व्हिडिओ सेंड करा। माझ्या सगळ्या सोशल मीडियाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। आणि हा, मी आजच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट पिक केले, त्यांचं नाव आहे सेजल मोरे आणि जितेंद्र निकम। तुम्ही पण चांगले जास्त असं कमेंट करा, तुमचं नाव नक्कीच मी व्हिडिओमध्ये घेईल। आणि तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नाही घ्या तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून माझ्या बेल तिला पण प्रेस करून ठेवा। थँक्यू, बाय। अपने आप में ना हमेशा इतनी मेहनत करो कि दूसरों की औकात उन्हें खुद ब खुद नजर आ जाए। ट्रू स्टोरी ब्रो।